उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि नेत्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. आज छगन भुजबळ यांचं नागपुरात आगमन झालं. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबद्दल बोलताना म्हणाले की सर्व मराठा समाजाचे लोक हे कुणबी सर्टिफिकेट घेतात आहेत तर मराठा शिल्लक राहणार नाही. सोबतच ते म्हणाले की हरिभाऊ राठोडे या ओबीसी मध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत, ते त्यांनी करू नये. मला असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता दिसत नाही. याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत. त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहे. म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काय वाटत नाही. हरिभाऊ राठोड जे आहे ते फक्त ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी आज गेली कित्येक वर्ष प्रयत्न करतायत. आता ज्याप्रमाणे दादागिरीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट लावतायत, खोटी सर्टिफिकेट घेतात, पुढे सुद्धा जे आहे जात पडताळणीच्या हेच होणार आहे. कोण फोन करणार, कोण दादागिरी करणार आणि जात पडताळणी सुद्धा असंच होणार आहे. तर त्यांना विचारणं मला काय माहिती, दरांगीबद्दल बोलताय मला काही कल्पना नाही. ते कोणा त्यांनाच विचारून घ्या काय करायचं आता चर्चा घेऊन. अहो सगळेच तर मराठा ओबीसीमध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि सगळेच सर्टिफिकेट घेत आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्या बाजूनी प्रयत्न सुरू आहेत. नाही मोठी शिंदे गावागावात फिरतात आणि सांगतात असं करा तसं करा, हे द्या ते द्या. आता बाकीच्या जी गरज का झालं सगळं, आता सगळेच ओबीसी झाले, मराठा शिल्लक नाही आता याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये सगळे कुणबी.